मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी पुढे येत आहे. मित्रांनो, पुन्हा असं केलं तर सरळ सेवेतून मुक्त करणार, होणार सक्तीची सेवानिवृत्ती. पहा शासनाचा नवीन निर्णय काय, त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून काही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या कर्मचाऱ्यांना वेतनाची हमी दिली जाते, तसेच सेवानिवृत्तीनंतर देखील लाभ मिळतो. एवढेच नाही तर महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यासारखे भत्ते देखील कर्मचाऱ्यांना शासनाकडून दिले जातात. मात्र यासोबतच राज्य कर्मचाऱ्यांसाठी काही नियम देखील आहेत. राज्य कर्मचाऱ्यांच्या कामासंदर्भात काही नियम शासनाने लावून दिले आहेत. यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 कायदा देखील अस्तित्वात आहे. या कायद्यात अशा काही तरतुदी आहेत ज्या तरतुदीचे पालन राज्य कर्मचाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे. या कायद्यांमध्ये घालून देण्यात आलेल्या तरतुदीचे उल्लंघन झाले तर कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील होते. याच कायद्यामध्ये नियम 10(4) आणि नियम 65 अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे पुनर्विलोकन करण्याची तरतूद आहे. या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 50व्या वर्षी किंवा ते शासकीय सेवेत लागल्याच्या 30व्या वर्षी त्यांच्या कार्यक्षमतेचे पुनर्विलोकन करण्याची तरतूद लावून देण्यात आली आहे. तसेच दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापनाचे गोपनीय अहवाल राज्य शासनाला सादर केले जातात. यानुसार एखादा कर्मचारी जर सलग 5 वर्ष अकार्यक्षम दिसून आला तर अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे नियम यामध्ये आहे. अशा अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर कायदेशीर प्रक्रिया राबवून त्याला सक्तीने सेवानिवृत्त करण्याची तरतूद या नियमामध्ये आहे. मात्र आतापर्यंत या नियमाची आणि तरतुदीची अंमलबजावणी कठोरपणे होत नव्हती, परंतु आता राज्य शासनाने हे नियम कठोरतेने राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमानुसार जे कर्मचारी अकार्यक्षम आढळून येतील अशा कर्मचाऱ्यांना सरळ सेवेतून मुक्त केले जाणार आहे. अशा कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे. यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांना अधिक सजग राहून आणि पूर्ण क्षमतेने आपली सेवा बजावी लागणार आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.